हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो चॅप्टर 4 आहे डिझास्टर मॅनेजमेंट तो सुरू करणार आहोत. यापूर्वीचे लेसन पण तुम्ही पाहिले असतील. मागील थर्ड लेसनपर्यंत तिसऱ्या लेसनपर्यंत मी शिकवलेलं आहे आणि त्याचा एक्झरसाईजसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही पहा. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट या लेसनला. तर मित्रांनो, सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे आणि खूप अशी छान अशी ही माहिती आहे. पहिल्यांदा आपण पाहूया, या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात, या ठिकाणी रस्त्याला भेग पडलेली आहे मोठी आणि या ठिकाणी घराचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, अशी परिस्थिती केव्हा होते? जेव्हा अर्थक्वेक म्हणजे भूकंप येतो तेव्हा. मित्रांनो, नुसता भूकंपच नाही तर अजून काही नैसर्गिक गोष्टी घडतात आणि माणसाचं खूप सारं नुकसान होत असतं. तर या ठिकाणी तर तुम्ही पाहताय, पहा इमारत आणि काही गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ते काय झालेलं आहे? पाण्यामध्ये बुडालेले आहेत. या ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि लोकांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि लोकांचे हाल सुरू आहेत. मित्रांनो, हे कशामुळे झालेलं आहे? दॅट इज बिकॉज ऑफ फ्लड. फ्लड म्हणजे पूर, पुरामुळे झालेलं आहे. आता आपण काय पाहिलं? अर्थक्वेक. पहा, अर्थक्वेक पाहिला, भूकंप. या भूकंपामुळे सुद्धा आपल्याला त्रास झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय फ्लड. याच्यामुळे सुद्धा माणसांना त्रास होत आहे आणि याच्यातून माणसं सहजासहजी बचावली जाऐ शकत नाहीत किंवा माणसांना ऐनवेळी काय करावं ते सुचत नाही. आता पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी, या ठिकाणी पहा, हा जो जमिनीचा भाग आहे तो असा घसरून किंवा तुटून खाली आलेला आहे. याला मित्रांनो लँडस्लाईड असं म्हणतात. काय म्हणतात याला? लँडस्लाईड म्हणजे भूस्खलन असं म्हणतात. बऱ्याच वेळा डोंगराचा किंवा जमिनीचा भाग तुटून अचानक खाली घसरतो, त्याला लँडस्लाईड म्हणतात. असे लँडस्लाईडसुद्धा आपल्या देशात आणि महाराष्ट्रात खूप सारे झालेले आहेत. आपण कुठल्या कुठल्या तीन गोष्टी संकटं पाहिली? पहा, अर्थक्वेक म्हणजे भूकंप पाहिला, याच्यामुळे सुद्धा माणसाला त्रास होतो आहे. फ्लड म्हणजे पूर, पुरामुळे सुद्धा माणूस धोक्यात येतो आहे, माणसाचं आयुष्य धोक्यात येतं आहे. या ठिकाणी लँडस्लाईडमुळे सुद्धा माणसाचं आयुष्य धोक्यात येतं आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशा कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या घटना घडल्या होत्या किंवा अशा डिझास्टर आल्या होत्या ते आपण आता पाहूया. इन 1993 मेनी पीपल डाय ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किल्लारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. ही बातमी मित्रांनो तर आपल्या खूप जवळची आहे. कोणती बातमी? आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर नावाचा एक डिस्ट्रिक्ट आहे, लातूर नावाचा जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? लातूर नावाचा एक जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे. त्या ठिकाणी 1993 म्हणजे 1993 साली काय झालं होतं? भूकंप झाला होता. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी ऑफ जुलै 2005. जुलै 2005 म्हणजे 2005 जुलै महिन्यामध्ये आणि 26 तारखेला म्हणजे 26 जुलै 2005 रोजी काय झालं होतं? When many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. म्हणजे खूप सारा पाऊस पडला होता, ढगफुटी झाल्यासारखी घटना झाली होती आणि या पावसामुळे अनेकांनी आपले प्राणसुद्धा गमावले होते. या ठिकाणी तुम्ही जे पिक्चर पाहताय, हे चित्र जे पाहताय, हे किल्लारीमध्ये भूकंप झाल्याचं चित्र आहे आणि या ठिकाणी बरेचसे सारी जीवितहानी झाली होती. म्हणजे बरेचशी माणसं, बरेचसे लोक मरण पावले होते या ठिकाणी. आणि हे जे पिक्चर पाहताय ते तुम्ही, लँडस्लाईड झालं होतं, या ठिकाणी डोंगर होता आणि हा जो डोंगर आहे तो अति पावसामुळे ती जमीन खचली आणि संपूर्ण गावच या मातीखाली जमिनीखाली काढला गेला होता. ही खूप अलीकडची घटना आहे. ती कुठली घटना आहे पहा? जुलै 2014 जुलै 2014 ही घटना आहे. होल विलेज ऑफ मालिन इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉय इन अ मॅटर ऑफ मिनिट्स ड्यू टू अ लँडस्लाईड. म्हणजे जुन्नर तालुक्या, आपला जो पुणे जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो आंबेगाव तालुका आहे त्याच्यामधलं हे माळीन गाव आहे आणि इथं लँडस्लाईडमुळे संपूर्ण डोंगराची जी जमीन आहे ती खचली आणि त्याच्यात बऱ्याचशा लोकांना
प्राण गमावे लागले होते. मेनी गॉड बरीड अंडर द हिप्स ऑफ सॉइल, म्हणजे मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक काय झाले होते, दबले गेले होते. इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाय ड्यू टू द फ्लडिंग कॉज बाय हेवी रेन्स इन तमिळनाडू, म्हणजे तमिळनाडूमध्ये 2015 सुद्धा खूप मोठा पाऊस आला होता आणि पूर झाला होता, तेव्हा अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, पूर असेल, भूकंप आहेत, हे अचानक घडलेल्या गोष्टी आहेत की माणसाला त्यातून काही सावधानी करायला किंवा त्यातून पळायलासुद्धा वेळ मिळाला नाही. मग ह्या ज्या अचानक आलेली संकटं आहेत की जी नैसर्गिक आहेत किंवा मानवनिर्मित आहेत, त्याला काय म्हणायचं? मित्रांनो, त्याला डिझास्टर म्हणायचं. डिझास्टर म्हणजे मराठीमध्ये याला आपत्ती असं म्हणतात. डिझास्टर म्हणजे आपत्ती, आणि आपत्तीचा अर्थ होतो संकट. मग ही डिझास्टर कशाला म्हणायचं, त्याचे डेफिनेशन काय होईल, त्याची डेफिनेशन काय होईल नेमकी, त्याची व्याख्या काय करूया आपण, पहा या ठिकाणी पुस्तकामध्येच व्याख्या दिलेली आहे. अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, म्हणजे सडन इव्हेंट म्हणजे अचानक घडलेली गोष्ट आणि ज्याच्यामुळे काय होतं, लार्ज स्केल डॅमेज, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कशाचं? टू लाईफ, म्हणजे प्राण गमवावे लागतात. प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीचं, मालमत्तेचं नुकसान होतं, घरं पडतात, इमारतींचं नुकसान होतं, अँड सोशल ॲस्पेक्ट, सामाजिक घटकांचंसुद्धा नुकसान होतं. ऑफ अ नेशन, आपल्या परिणामी आपल्या देशाचंसुद्धा नुकसान होतं आणि समाजाचंसुद्धा नुकसान होतं. आणि असे जे सडन इव्हेंट आहेत, ज्या अचानक घडलेल्या गोष्टी आहेत की ज्या नुकसान खूप करतात, त्याला डिझास्टर म्हणजेच आपत्ती असं म्हणतात. मित्रांनो, ही डेफिनेशन तुम्ही लर्न पाठ करून ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला ती समजून जाईल, तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येईल. अशी ही डिझास्टर आहे, पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. एखादी गोष्ट नाही समजली तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आता आपल्याला पाहायचं आहे, हाऊ अँड वाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर, ह्या आपत्ती कशा आणि का घडतात, तर याचं कारणसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, पूर कशामुळे येतो, जोरदार पडणाऱ्या पावसामुळे पूर येत असतो. अँड अर्थक्वेक, लाइटनिंग, वॉल्कॅनिक इरप्शन, पहा अर्थक्वेक म्हणजे भूकंप, लाइटनिंग म्हणजे वीज कोसळणे, वॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. असे या गोष्टी कशा घडतात? अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाला तर जमिनीला भेगा पडतात आणि जो आतला लावारस आहे तो वरती येण्याचा प्रयत्न करतो आणि जमीन थरथर करायला लागते, त्याला तुम्ही अर्थक्वेक असं म्हणतात. लाइटनिंग म्हणजे आकाशातून वीज कोसळत असते, आणि वॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे जमिनीमध्ये जो लावारस असतो तो ठराविक ठिकाणातून जमिनीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. थर्ड आहे डिझास्टर, कोणते आहे? फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर याचा अर्थ होतो वनवा, जंगलामध्ये लागलेली आग, म्हणजेच फॉरेस्ट फायर किंवा त्याला वनवा असं म्हणतात. अजून या ज्या डिझास्टर्स आहेत ते कशामुळे होतात? इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया, म्हणजे मर्यादित जागेमध्ये खूप सारे किंवा मोठ्या प्रमाणात लोकसंख्या राहणे किंवा कमी जागेत जास्त लोक राहणे, याच्यामुळे सुद्धा काही धोके उद्भवत आहेत. रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन, म्हणजे अनियमित आणि अनधिकृत बांधकामं केली जातात. बऱ्याच ठिकाणी डोंगर पोखरून मोठमोठ्या इमारतीसुद्धा बांधल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे सुद्धा ह्या डिझास्टर किंवा आपत्ती घडण्याचा धोका वाढलेला आहे. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, परिस्थितिकीय असंतुलन, म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. त्यानंतर या ज्या आपण पाहिल्या 1 पासून 6 पर्यंत, या सगळ्या नॅचरल डिझास्टर किंवा त्याला नॅचरल नैसर्गिक कारणं आहेत. पण काही ज्या मॅनमेड डिझास्टर्स आहेत ते कोणते आहेत? पहा, टेररिझम म्हणजे दहशतवाद, रायोट्स दरोडेखोरी अँड क्राईम्स, गुन्हेगारी रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन्स, हे दहशतवादी वगैरे असतात ते काय करतात? बॉम्ब एक्सप्लोजन्स म्हणजे बॉम्बस्फोट घडवतात आणि त्यामुळे सुद्धा देशाचं खूप नुकसान होत असतं. फायर अँड ॲक्सिडेंट्स, आग, माणसाच्या काही कृतींमुळे आगसुद्धा लागते आणि ॲक्सिडेंट म्हणजे अपघातसुद्धा घडत असतात, यालासुद्धा डिझास्टरच म्हटलं पाहिजे.
डिझास्टर्स आर ऑफ टू मेन काइंड्स, डिझास्टर आहे जे आपत्ती आहे त्याचे दोन प्रकार आहेत. कोणकोणते आहेत त्याचे दोन प्रकार? मॅनमेड डिझास्टर म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आणि नॅचरल डिझास्टर्स म्हणजे नैसर्गिक आपत्ती. मॅनमेड डिझास्टर म्हणजे माणसाच्या काही कृतीमुळे, माणसामुळेच माणसावर संकट उद्भवलेलं असतं, त्याला मॅनमेड डिझास्टर म्हणतात. आणि नॅचरल डिझास्टर म्हणजे काही गोष्टी या आपोआप घडत असतात. फॉर एक्झाम्पल फ्लड म्हणजे पूर, किंवा जोराचा हेवी रेन ज्याला म्हणतात आपण, जोराचा पाऊस, त्या गोष्टी नॅचरल असतात. या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, हा चार्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहे, पुस्तकातसुद्धा आहे. पहा, क्लासिफाय द फॉलोइंग डिझास्टर ॲज मॅनमेड ऑर नॅचरल. आपल्याला काही डिझास्टर दिलेले आहेत आणि या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. या बाजूला लिहायचे आहेत आपल्याला मॅनमेड डिझास्टर्स आणि या बाजूला लिहायचं आहे नॅचरल डिझास्टर्स. आता फायर आहे, फायर आग, आग कशामुळे लागते बऱ्याच वेळा, पहा, मॅनमेड डिझास्टर आहे. अर्थक्वेक म्हणजे भूकंप नॅचरल डिझास्टर आहे. त्यानंतर आपण असं लिहू शकतो, लिकेज ऑफ केमिकल गॅसेस ही काय आहे, मॅनमेड डिझास्टर आहे. स्टॉर्म म्हणजे वादळ येतं, ते कसले डिझास्टर आहे, नॅचरल डिझास्टर आहे. फ्लड आपण कशामध्ये ठेवू, कोणत्या कॉलममध्ये फ्लडला ठेवू, पुराला, नॅचरल डिझास्टरमध्ये. सुनामी नॅचरल डिझास्टर. बॉम्ब एक्सप्लोजन, आता बॉम्बस्फोट काही निसर्ग करत नाही म्हणून बॉम्बचं एक्सप्लोजन कशामध्ये येणार, मॅनमेड डिझास्टरमध्ये येणार. त्यानंतर आहे कॉलॅप्स ऑफ बिल्डिंग, इमारत कोसळणे. हे बऱ्याच वेळा अर्थक्वेक भूकंपासारख्या गोष्टींमुळे सुद्धा इमारती कोसळतात आणि बऱ्याच वेळा माणसाच्या कृतीमुळे सुद्धा इमारती कोसळत असतात. त्यानंतर वॉर म्हणजे युद्ध, निसर्ग युद्ध करत नाही म्हणून ते मॅनमेड आहे. फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा आपोआप लागतो म्हणून त्याला नॅचरल डिझास्टर असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपल्या लेसनचा पार्ट वन आहे. पार्ट टू मी तुम्हाला उद्या किंवा परवा पाठवणार आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. आणि आपल्या दररोजच्या अपडेट मिळवण्यासाठी माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. माझा व्हॉट्सॲप नंबर हा आहे 9373932 9373932 6 6. या नंबरवर तुम्ही मला मेसेज केला तर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करू शकतो. थँक्यू.